मुलांनो आपण निवडणूक प्रक्रिया या पाठाचा अभ्यास करताना आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत आणि ह्या टॉपिकचं नाव आहे मतपेटी ते ई व्ही एम मशीनपर्यंतचा प्रवास म्हणजे पहा मुलांनो पहिली लोकसभेची निवडणूक झाली एकोणीसशे एकावन्न साली त्यावेळेला देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते त्यामुळे निवडणूक घेणे अतिशय कठीण असे होते म्हणजे आव्हान होते पण ते आव्हानही निवडणूक आयोगाने स्वीकारले आणि त्यावेळी वीस लाख स्टीलच्या मतपेट्या तयार केल्या आणि प्रत्येक मतपेटीवर प त्यावेळेला जे पक्ष होते त्या पक्षांची चिन्हे चिकटवली गेली आणि ज्या पक्षाला मतदान करायचे आहे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदाराने कोऱ्या कागदाची घडे करून टाकायची अशी पद्धत ठरविण्यात आली त्यामुळे निरक्षर लोकांनी मोठ्या प्रमाणात त्यांची मतदान करण्याची सोय झाली अशा प्रकारे पहिली लोकसभेची निवडणूक यशस्वीरित्या निवडणूक आयोगाने पार पाडली त्यानंतर स्वतंत्र भारतातील ही जी पहिली निवडणूक यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचाच वापर केला जात होता एकोणीसशे नव्वदपर्यंत अशाच प्रकारे मतदान केले जात होते फक्त त्यामध्ये काही सुधारणा केल्या होत्या त्या कशा प्रकारे तर प्रत्येक उमेदवाराला सॉरी प्रत्येक मतदाराला उमेदवाराची मतपत्रिका मिळत असे उमेदवार त्यांचे नाव आणि त्यासमोर त्यांचे चिन्ह याच्यावर मतदार बाण फुल्लीचा सहाय्याने त्याच्यावर शिक्का मारीत असे हां शिक्का शाईच्या स्टॅम्प पॅडवरून घेऊन तो मारला जात असे तिथे मतदारास योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या समोर बांधफुलीचा शिक्का मारलात असते मग ती मतपत्रिका दुमडली जात असे म्हणजे फोल्ड केली जात असे आणि मग मतपेटीमध्ये ती टाकली जात होती ही प्रक्रिया सुरू होती एकोणीसशे नव्वद सालापर्यंत यामध्ये काय होत असे की अनेक वेळेला बांधफुल्लीचा शिक्का मारत असताना मतदारांकडून चुका होत असत म्हणजे काही वेळेला ती शाई जी असे ती घडी करताना दुसऱ्या चिन्हावरही लागली जात असे म्हणजे एक मतदार दोघांना मतदान करतो असं सिद्ध होत असे आणि मग ती मतपत्रिका फुकट जात असे कारण एका मतदाराने फक्त एकाचं उमेदवारा मतदान करणे हा नियम आहे त्यामुळे अशा अनेक मतपत्रिका बाद होत असत तसेच काही ठिकाणी मतपेट्या पळविल्याही जात होत्या म्हणजेच राजकारणातील गुन्हेगारीकरण दिसून येत असे मग यावर उपाययोजना म्हणून निवडणूक आयोगाने मतप्रक्रियेमध्ये एक सुधारणा केली आणि ती म्हणजे मतपेटी व बाणफुल्लीऐवजी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या सहाय्याने मतदान करणे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या सहाय्याने मतदान करणे ही एक निर्दोष प्रक्रिया आहे मग ती एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ई व्ही एम मशीन वापरण्यास सुरुवात करण्यात आली चित्रामध्ये नीट पहा मुलांनो तुम्हाला ती मशीन दिसते आहे या ई व्ही एम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे आहे त्याच्या चिन्हासमोरील बटन दाबले की मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत असे हां पण एखाद्या मतदाराला कोणत्याही उमेदवाराला मतदान द्यायचे नाही तर त्या ई व्ही एम मशीनवर नोटा म्हणजे नॉन ऑफ द अबाव एन ओ टी ए नोटा असा एक पर्याय असतो शेवटी त्या नोटासमोरील बटन आप मतदाराने दाबले की त्याचं मत हे नोटा धरलं जातं म्हणजे त्या मतदाराला वरील वरीलपैकी एकाही उमेदवाराला मत द्यायचं नाही पण तरीही त्याने आपला मतदान करण्याचा हक्क बजावला आहे हे त्यातून सिद्ध होते आणि अशा प्रकारे काय होतं सांगा मला की जास्त जेव्हा निकाल लागण्याची वेळ येते त्यावेळेला ज्या उमेदवाराला जास्त मतं असतात टोटल दिसते ई व्ही एम मशीनवर त्याला विजयी म्हणून घोषित केले जाते आणि त्यामुळे काय होतं वेळही वाचतो ही, ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही एक मतदानाची आधुनिक प्रक्रिया आहे पुन्हा याच्यामध्ये बाद होणाऱ्या मतांची संख्या ही शून्य असते तसेच जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा मतदान करणं सोपं जातं पुन्हा पूर्वी जे कागद वापरले जात असत मतपत्रिका त्यामुळे काय होतं वृक्षतोड करावी लागत असते कागद बनवण्यासाठी मग ती वृक्षतोड कमी झाली म्हणजे पर्यावरण संरक्षण पण झालेले आहे म्हणजे ही प्रक्रिया अत्यंत चांगली आहे तरीही अनेक वेळेला इलेक्ट्रॉनिक मशीनच्या वापरासंबंधी काही राजकीय पक्ष व संघटनांमार्फत काही प्रश्न विचारले जात उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरील कोणतेही बटन दाबले असता एका विशिष्ट राजकीय पक्षास किंवा एका विशिष्ट उमेदवारास सर्व मते जातात अशा पद्धतीचे आरोप होत गेले परंतु भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वच्छ न्याय वातावरणात निवडणूक घेणारी संस्था आहे म्हणून हा आरोप दूर करण्यासाठी तसेच मतदारांची शंकानिरसन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसोबत एक विशेष यंत्राची जोडणी केली आहे आणि त्याचे नाव आहे व्ही व्ही पॅट पहा व्ही व्ही पॅट याचा फुलफॉर्म काय आहे वोटर व्हेरीफाय पेपर ऑडिट ट्रेलर ही सुविधा समाविष्ट करण्यात आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे म्हणजे कसे पहा की मतदाराने ज्या उमेदवारास मतदान केलेले आहे त्या उमेदवाराचे नाव तसेच त्याचे चिन्ह याची एक पावती व्ही व्ही पॅट यंत्रावर मतदानाचे बटन दा मतदाराने बटन दाबल्यावर दिसते आणि मतदार मतदान केल्यानंतर आपण केलेले मतदान हे त्याच उमेदवारास मिळालेले आहे का किंवा नाही याची खात्री करू शकतो या व्ही व्ही पॅट मशीनवरील पावतीच्या माध्यमातून ती खात्री त्याला मिळते परंतु विद्यार्थी मित्रांनो मतदान हे गुप्त पद्धतीने होत असते त्यामुळे ही मतदानाची पावती मतदाराच्या हातात मिळत नाही त्याला फक्त ती व्ही व्ही पॅट यंत्राच्या मध्ये दिसू शकते आणि ती पावती व्ही व्ही पॅट यंत्राच्या बॉक्समध्येच साठवली हो जाते आणि ज्या वेळेला निवडणुकीचा निकाल जाहीर करायचा असतो तेव्हा ह्या सगळ्या पावत्याची टोटल मा केली जाते आणि इलेक्ट्रॉनिक जे मशीन आहे आपलं त्याची टोटल केली जाते प्रत्येक उमेदवाराला किती मतदान केली आहे त्याची टोटल दिसते आणि त्यातूनच निवडणूक चा निकाल जो आहे तो जाहीर केला जातो पहा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होत आहे हे जनतेला दाखवून दिले आहे आणि त्यामुळे जनतेच्या मनात लोकशाहीवरील म्हणजे भारतीय लोकशाहीवरील विश्वास अधिकच दृढ झाला